नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जो आहे जाहीर करण्यात आलेले, ज्या अंतर्गत 1166 ग्रामपंचायत निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे जाहीर करण्यात आलेले, या अंतर्गत जे सरपंच पदाची निवडणूक आहे ती थेट निवडणूक होणार आहे, ज्या अंतर्गत आता ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची संख्या जी आहे ती राहणार नाही, फक्त सरपंच हा एकच पद असणार आहे ग्रामपंचायतीमध्ये, आणि थेट निवडणूक होणार आहे फक्त सरपंच या एका पद साठी, जसे की याला आपण मिनी आमदार सुद्धा म्हणू शकतो। 14 ऑक्टोबर 2022 रोजी याचा निकाल लागणार आहे। संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या साहाय्याने सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, 1166 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक रंगणार आहे, आणि त्यासाठी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जो आहे जाहीर सुद्धा केलेला आहे। तर मित्रांनो, राज्यातील 18 जिल्ह्यातील 82 तालुक्यातील तालुक्यामधील 1166 ग्रामपंचायतींच्या जे सदस्यासह थेट जे सरपंच पदाची सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे, आणि त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहितासुद्धा लागू करण्यात आलेली। 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल अशी घोषणासुद्धा राज्य निवडणूक आयुक्त UPS मदन यांनी जे आहे यावेळी केलेलं आहे। तर मदन जे आहे, मदन म्हणतात की संबंधित तहसीलदार जे आहे 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकींची नोटीस प्रसिद्ध करतील, आणि नाम निर्देशन पत्र जे आहे 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये दाखल करता येईल। त्याचबरोबर 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येणार आहे। त्याचबरोबर 24 ते 25 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाही, कारण की या दोन दिवशी जो आहे सुट्टी असेल। त्याचबरोबर नामनिर्देशन पत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी असेल। नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची जी मुदत आहे ती 30 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, आणि त्याच दिवशी सुद्धा निवडणूक चिन्हांची वाटप सुद्धा केले जाणार आहे। जर तुम्ही निवडणूक आयोगाकडे 3 वाजेच्या अगोदर जर तुम्ही तुमचं नाम निर्देशन पत्र मागे येण्याचं जी प्रोसेस आहे नाही केली, तर तुम्हाला त्याच दिवशी जो आहे चिन्हे सुद्धा वाटप केले जाणार आहे। तर मतदानाचा वेळ बघू शकता, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान मतदान होईल। नक्षलग्रस्त भागामध्ये मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, आणि मतमोजणी जी आहे 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, आणि समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारींच्या प्रमाणात या निवडणुकींसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देण्यात येणार आहे असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले। तर तुमच्या तालुक्यामध्ये जर पंचायत समिती आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, तर तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीची थेट निवडणूक होणार आहे, यामध्ये सरपंच संपूर्ण कारभार पाहणार आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद।